सातारा जिल्ह्यातील शेंद्रे येथे भाजीपाला दुकानाला आग लागली आहे, तर वादावादीमुळे दुकान जाळल्याचा आरोप दुकान मालकाने केला आहे. सातारा जिल्ह्यातील शेंद्रे येथे भाजीपाला दुकानाला आग लागली आहे. दुकानातील सर्व माल जळून खाक झाला, त्यामुळे हजारोंचे नुकसान झाले आहे. मागील भांडणाचा राग मनात ठेवून हे कृत्य केल्याचा दुकान मालकाने आरोप केला आहे. रात्री 2 ते 3 सुमारास ही घटना घडली आहे. पोलीस उपाधीक्षक धरणे साहेब यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन योग्य ती कारवाई केली आहे. सायंकाळी 8:30 वाजता दुकान बंद केल्यानंतर ना पण रात्री पिटवून दिलं. संशयित असा आहे की मागील काही का किरकोळ वादावरून शांत ज्ञानेश्वर धनवडे आणि अमर धनवडे यांच्याविषयी मी तक्रार केली होती आणि यांनी मला पूर्वी पण धमकी दिली होती की दुकान काढून टाका नाहीतर पिटवून दे. माझा संशय आहे की त्यांनीच माझं दुकान जाळलं, भाजीपाल्याचं नुकसान झालं, 30 ते 40 हजार रुपयाचं नुकसान झालं आणि संपूर्ण भाजीपाला जळून खाक झालेला आहे.